आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. गेल्या 3 महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठ्यामुळे हैराण झालेल्या कुंभारखंड ग्रामस्थांनी खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मारून तरी मारून जाणार पुढे आमका लाईन घालता म्हटली ती बंद करून उडवली. साहेब सुद्धा नेलो आमका जी लाईन दिया म्हणून त्यांना जो असला आमका पाणी दिवपा दोन फावटी तुम्ही लाईन ती हातीन घेतली आणि दोन्ही फावटी आडवली ती पळ कोणी लोकांनी शेवटी ते त्यांची प्रॉपर्टी प्रायव्हेट घेऊन होती गव्हर्नमेंट न तेच ॲप्लिकेशन घेतात तुम्ही त्यांच्याकडे उलं यार कोण समज आडव येता न जाल्या आम्ही गाव येऊन बसतात काम तुमच्या सपास दाबोसान प्रॉब्लेम येण्याचा प्रॉब्लेम दाबोसान सॉल्व जावचो ना तो आता झाले कितले महिने त्यांना इथला सरपंचा पण इथला ते म्हणतात दाबोसान प्रॉब्लेम येण्याचा प्रॉब्लेम आणि डंगरात कसे पाणी पावतात रात दिवस आणि ती मला काय 10 मीटर सुद्धा लाईन लागते आमका डंगर आगे तर आम्ही डंगरांच्या हंगा उधार करण्याचे म्हटलं आमच्या वाड्यावर असे सांडला मरे कित्याक लागलो उदक ना खंय कितें झालं ते आमचे सरपंचाकडे पंचाक बी सांगात न्हू दाबोसान प्रॉब्लेम म्हणटा म्हणजे हे साहेब लोक थंय दाबोसानकडे दाबोसान प्रॉब्लेम झाला किती झाला ते कळवून द्या नो तुम्ही म्हणजे दाबोसान पॉईंट ना असे झाले आमकां आता 3 महिने झाले पाणी ना कुंभारखंड कुंभारवाड्या येल्ले असे रातचे पहिली येताले केन्ना का 3-4 अशे अलाराम लावून न्हिदचे पण आणि आता ते बी बंद झाले शापूत काय पाणी ना जेन्नाच्या उदक येणार त्यांना तुम्ही ऑफिसात येऊन बी मिळेल साहेब आमचा मिळवला बंद
पाईपलाईन काम चालू आमच्या प्रॉब्लेम जाता म्हणताय. आता कितले दिसले प्रॉब्लेम जाता हेंका हे सॉल्व करिना. रातचे येताले ते बी बंद झाले. आता रातचे देडाक दोनांक आता तेच सुद्धा उदक येईना. तुमचं टँकर बी तसे काय टँकर धाडले डेली येतात. दोन दिवस डेली येईल तिसरे साहेबाक फोन मारचो पडटा त्यांना टँकर धाडटा नाही टँकर धाडिना. अशी डेली टँकर गेलेली ती बी येईना. दिसाक एक टँकर दिलेली ऍक्च्युली सांगल्या पण दिसाक येईना. पहिल्यान येतात दोन दिवसांनी एकदा येतात आणि दोनच दराला येतात. दोन दरा कोणाक खोदलेली तुम्ही म्हणतात रातचे एकाक दोनांक बी उदक येता न्ही. एकाक दोनांक कित्याक सोडटात उदक ते त्यांना खबर आहे. रातचेच कोण चालू म्हणतात थंय टाकी भरवंक जाय. थंय एक टाकी आहे पण थंयसर ती टाकी भरून ती लेवलचे पावल्यानंतर हांगा पावतले असे आहे. टाकी भरली दिसावली सोडपाक किती प्रॉब्लेम दिसावली भरात ना दिसावली दुसरी कडे सोडटा असले त्यांना खबर नव्हतं म्हणून ते साहेबांक विचारतो म्हणून येईल. पंचाक बी पंच किती म्हणता तुमचं पंच किती म्हणता तुमका टँकर धाडटा ना जाल्यार आता पाचांक येतले पाणी संघ येतले तिनांक येतले तो आमकां सांगता न्हू तेजी म्हणून चुकना. तो येतात आम्ही पाणी ना म्हटलं आमकां टँकर तरी घेऊन येतात. आम्ही पंचाची चूक करिना. पंच किती सांगता ते उदक बी धाडतात तो टँकर हाडून तरी तो साहेबांक विचारतात साहेब किती सांगतात ते आमकां सांगतो. परत तो फोन सुद्धा करून विचारतात. आता तुम्ही जे ऍप्लिकेशन घेऊन येला नी ते रिगार्डिंग किती ते रिगार्डिंग म्हणजे आमकां थंयसून एक न्यू पाईपलाईन दिवची म्हणून हेच्यान पहिली आम्ही ते घरात घातलेली येयले काम स्टार्ट केले. कोणी तरी ऑब्जेक्शन झाले म्हणटा साहेब सांगता साहेब विचारले आपल्या वरसून फोन येयलो आणि ते तुमचे काम उरले म्हणून दोन फटी ट्राय केली घालपाची लाईन हे सगळे रेडी असले घालून मी लाईन साहेब कोणाचे ते नाव सांगा ना कोणी ऑब्जेक्शन आता आम्हाला खबर ना कोणी हाडला ते आम्ही कोणाचे नाव सांगू शकना. पाईपलाईन असा नाही आता ते तुम्ही प्रपोजल दिला नाही ती जर घाली जर सोल्युशन मिळतं तुम्हाला सोल्युशन त्यांचे सध्या डाबूसाचेच उदक तुम्हाला तीच लाईन ना सध्या ती सुद्धा ना बन हा पण त्यांना 24 वरा पाणी चालू असतं ती लाईन सेम लाईन 24 वरा डाबूची ती मेन लाईन जॉईंट मारली ती साहेब आता सांगून गेले 2-3 वर्ष झाली साधारण ही पाईपलाईन त्यांना दिया फोडून म्हणून कोणाच्या बापायची उदा नो म्हणून सांगलेलं त्यांनी ही त्यांना दिया म्हणून सांगली त्याची फाटा न्यायची आणि कोणी ऍक्शन घेऊ ना ऍक्शन घेऊन मागे ट्युशन बंद करा म्हणतात गावात सोडू नका हे उदक